नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी हाती येते ती म्हणजे आयकर विभागाने जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांच्या निवासस्थानावर एकाच वेळी छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदल यांच्या शिक्रापूर मधील 3 निवासस्थानं तसेच महमदवाडी येथील बंगल्यासह 10 ठिकाणांवरती विभागाने धाडी टाकल्या आहेत. आज पहाटे 3 वाजता आयकर विभागाने या धाड मोहिमेला सुरुवात केल्याचं समजतं, परंतु ही कारवाई अजूनही सुरूच आहे. त्यासोबत त्यांचे आर्थिक व्यवहार पाहणारे सल्लागार, हिवरे येथील नातलग तसेच त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या घरालाही आयकर विभागाने लक्ष केले. या छापासत्रात आयकर खात्याच्या हाती काय लागलंय ही माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. राजकारणात धडाडीचे नेते असलेल्या मंगलदास बांदल यांच्यावरील कारवाईची बातमी संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. कालच आपल्या 40वा वाढदिवस साजरा करणाऱ्या बांदल यांच्यावर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने छापे टाकल्याने जिल्ह्यात चर्चेंना मात्र चांगलंच उधाण आले. या कारवाईनंतर आयकर विभागाकडून पुढे काय पावले उचलली जाईल हे पाहणं आता उत्सुकाचं ठरणार आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांच्या करडा येथील निवासस्थानावरही आयकर विभागाने छापा टाकलाय. इथेही काय हाती लागले ही माहिती मात्र उघड झालेली नाही. एकूणच दोन्ही या महत्वाच्या नेत्यांवर आयकर विभागाने छापे टाकल्याने सर्वत्र याच विषयाची चर्चा पाहायला मिळते. संवाद लाइव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.